मला खात्री होती की गेल्या 12-13 वर्षाची स्वप्नींची तपश्चर्या, त्याचं जे कष्ट आहे तो कधीही भुलणार नाही. आणि आपला आपला तिरंगा झेंडा तो कधीही खाली पडू देणार नव्हता याची मला खात्री होती. भले तो तिसरा आला तरी चालेल, पण त्यांना तिरंगा ध्वज आपला फडकत ठेवलेला आहे याचा मला अभिमान वाटतो. धन्यवाद. सगळी भारत देशात सगळा झेंडा फटकरला त्याचा अभिमान आहे मला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला खूपच अभिमान वाटत आहे की माझ्या भावाने आपल्या देशासाठी एक ब्रॉन्झ मेडल मिळालं, त्याबद्दल मी सर्व देशवासियांचे आभारी आहे. आणि पूर्ण सगळे जगातले ज्यांनी ज्यांनी बघितले आहे त्यांना सर्वांचे मी मनपूर्वक आभारी आहे. काय कशा पद्धतीने सपोर्ट केला तुम्ही फॅमिली म्हणून? गेले अनेक वर्ष, गेले 14-15 वर्ष आम्ही त्याच्यासाठी जे पर्यावरण कसं सुचलेलं आहे ते आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही. फार मोठा तपश्चर्या आमची आहे आणि यामध्ये त्याचं फार मोठं कष्ट जे आहे त्याचं कष्ट फार मोठं आहे हे आम्ही विसरून चालत नाही. आमच्या परिवाराचं योगदान आहेच, त्याशिवाय त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत दीपाली देशपांडे मॅडम हे यांचं फार मोठं श्रेय आहे. कारण त्यांना परवाच गुरुपौर्णिमेची बोलून दाखवलेलं आहे की माझ्या त्या कोचच नाहीत दीपाली देशपांडे मॅडम तर त्या माझ्या आईसुद्धा आहेत आणि तेवढ्या माझी ते काळजी घेत आहेत. त्यामुळं दीपाल देशपांडे यांचं तितकंच आमच्या इतकं त्यांचं ते श्रेय आहे असं मी समजतोय. आणि साऱ्या देशवासियांच्या शुभेच्छा आणि त्यांचं प्रेम आहे यामुळं हे त्याला एक पुण्यही मिळालेले आहे. माझी आई, माझे आजोब, माझे वडील या सर्वांनी मेहनत करून आम्हाला मोठं केलं. माझ्या दोघा भावांना, आम्ही दोघेही शिक्षक आहोत आणि त्यांच्या कष्टाचं शी झालेलं आहे. आम्ही आता मॅच बघताना अगदी आमच्या डोळ्यात पाणी येत होतं. खरोखर आम्ही सुवर्ण पदकाच्या आशेनं बघत होतो पण दुर्दैवानं आम्हाला मिळालं नसतो असो, पण माझा तिरंगा झेंडा माझ्या मुलग्यांना खाली पडू दिला नाही याचा मला सार्थ अभिमान वाटतो. नक्कीच मला अभिमान वाटतो की आणि या देश या जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि महाराष्ट्रामध्ये बोललं जातं की कुसाळे म्हणजे नेमबाजी, कुसाळे म्हणजे नेमबाजी. कारण यापूर्वी जयसिंगराव कुसाळे नावाचे आमचे एक फार मोठे नेमबाज होऊन गेलेत, ते वारलेले आहेत आणि आम्ही त्यांच्याच कुटुंबातले आहोत का असं आम्हाला विचारलं जातं. पण त्यांचा परिवार वेगळा, आमचा वेगळा, त्यांचं गाव वेगळं, आमचं गाव वेगळं. आणि पण या ठिकाणी कुसाळे परिवाराचं आणि महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं, देशाचं नाव स्वप्नीलं अगदी चांगलं केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आणि माझ्या गावाचं, माझं गाव छोटं गाव आहे, 1200 वस्तीचं माझं गाव आहे, आमच्या परिवाराचं गावाचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं यात मला फार मोठा आनंद वाटतो. हा, जर माणसाची मोठी इच्छाशक्ती असेल तर त्या ठिकाणी अगदी खडकावर सुद्धा असो, डोंगरामध्ये असो, कुठेही माणूस असो तो आपला चमक दाखवू शकतो हे त्यांना स्वप्न अगदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण भले पैसा जवळ असो नसो, जर मेहनत असेल आपल्या अंगामध्ये, आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर त्या ठिकाणी मात्र माणूस आपलं करिअर त्या टोकापर्यंत पोहोचू शकतो हे त्याच्या कार्यातून सिद्ध झालेलं आहे. हाँ, स्वप्निल ने जो आज पदक जीता है, यह पदक हमें सारे देशवासियों के लिए समर्पित किया है उन्होंने. आज हमें गर्व है, आज हमें गर्व है कि स्वप्निल का एक स्वप्न था कि मुझे ओलंपिक में पदक जीतना है. अपने परिवार के लिए, गांव के लिए, सारे देशवासियों के लिए उसने पदक जीता है. हमें सभी लोगों को इसका गर्व है, अभिमान भी होता है. कितने साल से स्वप्निल एक मेहनत कर रहा है? जब स्वप्निल ने 8वीं कक्षा पास की तब से यह अपने नेमबाजी का सराव करता रहा. आज तक उन्होंने कभी अपने इस खेल में कभी आलस नहीं किया, कोई दिरंगाई नहीं की. हमेशा एक दिन वो खाना खाने के लिए रुकता था लेकिन अपना प्रैक्टिस कभी नहीं उसने रुका दिया. मुझे गर्व है कि हमेशा ये, हम जब जब फोन करते थे तब यह हमेशा अपने प्रैक्टिस में रहता था. अपने फायरिंग का आवाज हमें सुनने मिलता था जब हम फोन करते तब हमें अच्छा लगता था. कसं स्वागत आता स्वप्निलचं करणार आहे, कारण तो आता एक अभिमानाचा क्षण घेऊन परतते. हा, आम्ही नक्कीच त्या ठिकाणी अगदी कोल्हापूरपासून त्याचं जंगी स्वागत करू आणि माझे सारे गाववाले, सारे माझे मित्र, नातेवाईक, आम्ही सगळेजण त्याचे अगदी चांगल्या प्रकारे स्वागत करू, या ठिकाणी जल्लोष करू. आणि देशाचा तिरंगा ध्वज हमेशा केले, सिर्फ आज नाही हमेशा केले, हमें हे उंचाई देंगे. आपण ज्यावेळेला मॅच बघत होता त्यावेळेला मनामध्ये काय भावना येत होत्या? अगदी काही पॉइंट ना पुढे मागे होत होता. हो, अगदी मनामध्ये घालमेल फार मोठं होत होती. कारण
काही पॉईंट म्हणजे तो मागे पुढे होत होता आणि त्यामुळं ज्यावेळी तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावरती आला, पाचव्यावरून तो ज्यावेळी चौथ्या स्थानावर आला, तिसऱ्यावरती आला, त्यावेळी अगदी धाकधूक होती. ज्यावेळी तो तिसऱ्या स्थानावर आला त्यावेळी मला वाटत होतं की खरंच तो दुसऱ्या स्थानावर येतो की काय. आणि शेवटी तो स्थानी आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास घडलाय आणि तो घडवणारा कोण आहे तर कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे, ज्यानं कांस्य पदकाची कमाई केली आहे 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन या प्रकारात. आपल्या सगळ्यांना जर सांगायचं असेल तर रायफल 3 पोझिशन म्हणजे 3 वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये आपल्याला नेमबाजी करायची असते. पहिल्यांदा निलिंग, गुडघ्यावर ओणवून, मग प्रोन, झोपून आणि त्यानंतर स्टँडिंग पोझिशनमध्ये. आणि ज्यानं किंवा ज्या व्यक्तीनं स्वप्नील कुसाळेला नेमबाज म्हणून घडवलं ती दीपाली देशपांडे, त्याची प्रशिक्षक आपल्या समवेत आहे. दीपाली, या क्षणी तुझ्या भावना काय आहेत एबीपी माधवच्या प्रेक्षकांना कळू दे. दीपाली देशपांडेचा संपर्क तुटलाय, आपण थोड्याच वेळात प्रयत्न करू की दीपालीशी फोनवर संपर्क साधण्याचा. पण दीपालीनं त्याला घडवलं. 2013 सालापासून दीपाली ही स्वप्नील कुसाळेची प्रशिक्षक म्हणून काम बघते. त्या काळात स्वप्नील कुसाळे हा ज्युनियर स्तरावर नेमबाजी करत होता आणि गेली 11 वर्ष दीपाली देशपांडेच्या तालमीत तो तयार होत होता. आपण पुन्हा पाहूया स्वप्नीलचे कुटुंबीय नेमकी काय प्रतिक्रिया देतात. दाखवा असं मला वाटतं.